नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी 3.6 ग्रुप डिस्कशन यातील आईस ब्रेकर्स। चला तर मग सुरुवात करूयात। आईस ब्रेकर्समध्ये पहिली ॲक्टिव्हिटी आहे, यू मस्ट हॅव डिस्कस्ड मेनी थिंग्स विथ युअर फ्रेंड्स क्लासमेट्स इन अ ग्रुप। तुम्ही तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या क्लासमेट्ससोबत ग्रुपमध्ये बऱ्याचशा गोष्टींवर चर्चा केलेली असेल। इट माईट बी अबाउट गोईंग ऑन अ पिकनिक ऑर सिलेक्टिंग अ गिफ्ट फॉर युअर टीचर। मग कधीकधी ही चर्चा पिकनिकवर जाण्यासंदर्भात असेल किंवा तुमच्या शिक्षकासाठी गिफ्ट घेण्याच्या संदर्भात असेल। फर्स्ट दिलेलं आहे, व्हॉट डू यू थिंक आर द बेनिफिट्स ऑफ ग्रुप डिस्कशन, की ग्रुप डिस्कशनचे कोणकोणते बेनिफिट, कोणकोणते फायदे आहेत असं तुम्हाला वाटतं? तर आपल्याला तीन फायदे या ठिकाणी, तीन बेनिफिट लिहायचे आहेत। त्यातील पहिलं, अ ग्रुप डिस्कशन अलाउज द पार्टिसिपंट्स टू शेअर देअर व्ह्यूज अँड ओपिनियन्स, की त्यांची जी काही मतं आहेत, सहभागी लोकांचे मतं हे शेअर करण्यासाठी ग्रुप डिस्कशन त्याला मान्यता देते। ग्रुप डिस्कशनमुळे जे काही पार्टिसिपंट आहेत, जे काही सहभागी सदस्य किंवा सहभागी व्यक्ती विद्यार्थी आहेत, त्यांना आपली मते ही मांडता येतात। बी, इट अलाउज इच पार्टिसिपंट टू ॲनालाइज द टॉपिक ऑर केस, की प्रत्येक पार्टिसिपंटला त्या ठिकाणी असलेला मुद्दा किंवा ते जे प्रकरण आहे, या प्रकरणाला ॲनालाइज करण्याचा, त्याचं विश्लेषण करण्याचा काय मिळतो, चान्स मिळतो। सी, अ ग्रुप डिस्कशन अलाउज द पार्टिसिपंट्स टू रीच अ जनरल कन्सेन्सस, की ग्रुप डिस्कशनमध्ये, या ग्रुप डिस्कशनमुळे पार्टिसिपंटना, सहभागी लोकांना एका सर्वसामान्य निष्कर्षाकडं किंवा अंतिम जो काही निर्णय त्याकडं पोहोचता येते। सेकंड ॲक्टिव्हिटी बघूयात, डू यू थिंक सम पीपल आर राईट अँड सम आर रॉंग इन अ ग्रुप डिस्कशन, की तुम्हाला असं वाटते का की ग्रुप डिस्कशनमध्ये काही लोक बरोबर असतात आणि काही लोक चुकीचे असतात, वाय असं वाटत असेल तर का वाटतं, हा प्रश्न दिलेला आहे आणि त्याचं उत्तर आपण लिहूयात। येस, आय थिंक सम पीपल आर राईट अँड सम आर रॉंग इन अ ग्रुप डिस्कशन। वी अरेंज ग्रुप डिस्कशन ऑन सर्टन टॉपिक ऑर अ सिच्युएशन। आर्ग्युमेंट्स इन द ग्रुप डिस्कशन कॅन आयदर स्ट्रेंथन ऑर वीकन द व्ह्यूज। यू नो वॉट वी थिंक दॅट दोज हु मेक्स आर्ग्युमेंट दॅट इज इन फेवर ऑफ आवर व्ह्यूज आर राईट अँड दोज हु मेक्स आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट आवर व्ह्यूज आर रॉंग। ॲज वी नो दॅट इन अ ग्रुप डिस्कशन पार्टिसिपंट्स प्रेझेंट्स देअर व्ह्यूज अँड ओपिनियन्स, सो इट्स अवर ड्युटी टू बी ओपन माइंडेड अँड असेस इच आर्ग्युमेंट ऑन इट्स ओन मेरिट। त्यानंतर त्यातील तिसरं आहे, पीपल हॅव डिफरंट व्ह्यूज अँड ओपिनियन्स बिकॉज, की लोकांचे जे व्ह्यूज अँड ओपिनियन्स आहे, जे मतं आहेत, हे मते वेगवेगळे असू शकतात आणि कारण त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्याच्या मागचं जे डिफरंट पर्स्पेक्टिव्ह आहेत त्यांचा, तो या ठिकाणी दिलेला आहे। कशा कशा संदर्भात असतात तर एक दिलेलं आहे जिओग्राफिकल आणि कल्चरल, आणि दोन ब्लँक बॉक्सेस आपल्याला दिले आहे। मग जिओग्राफिकलमध्ये ठीक आहे ओपिनियन अलग असतील, कल्चरलमध्ये अलग असतील, तसेच असू शकतात सोशलमध्ये, देन पॉलिटिकलमध्ये, बऱ्याचशा लोकांचे इकॉनॉमी संदर्भात डिफरंट पर्स्पेक्टिव्ह असू शकतात, असे बरेचसे मुद्दे आहेत ज्यांच्यामध्ये पीपल हॅव डिफरंट व्ह्यूज अँड ओपिनियन्स।
त्यानंतर जी ॲक्टिव्हिटी आहे कम्प्लीट द वेब हायलायटिंग द युजेस ऑफ ग्रुप डिस्कशन, की खाली एक वेब चार्ट दिलेला आहे आणि त्यात आपल्याला ग्रुप डिस्कशनचे युजेस, ग्रुप डिस्कशनचे फायदे, त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो त्याबद्दल पाहायचं आहे. वन इज डन फॉर यू, एक तुम्हाला करून दिलेलं आहे. बघा इन द सेंटर त्या ठिकाणी दिलेलं आहे युजेस ऑफ ग्रुप डिस्कशन, मध्यभागी जे आहे ते आहे युजेस ऑफ ग्रुप डिस्कशन. आणि एक आपल्याला दिलं आहे इन अ जॉब इंटरव्ह्यू, जॉब इंटरव्ह्यूमध्ये त्याचा फायदा होतो किंवा त्याचा वापर केला जातो. नेक्स्ट आपल्याला लिहिता येईल इन इफेक्टिव क्लासरूम लर्निंग, की क्लासरूम लर्निंगमध्ये जर क्लासरूम लर्निंग ही इफेक्टिव बनवायची असेल, ती परिणामकारक बनवायची असेल, तर आपल्याला ग्रुप डिस्कशनचा सहारा घ्यावा लागतो, त्याची मदत होते. देन इन रिचिंग कॉन्सेन्सस ऑन रिअल लाईफ सिच्युएशन्स, की आपल्या ज्या दैनंदिन जीवन किंवा जी आपलं जीवन आहे या जीवनातल्या ज्या काही घटना आहे किंवा परिस्थिती आहे या परिस्थितीच्या संदर्भात एका अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा ग्रुप डिस्कशन होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर चौथं आहे इन गेटिंग ॲडमिशन टू प्राईम एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, ज्या सर्वोत्तम किंवा खूप चांगल्या चांगल्या पद्धतीच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स म्हणजे शैक्षणिक संस्था आहेत, या शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा ज्यावेळेस ॲडमिशन दिली जाते ती ॲडमिशन देत असताना या ठिकाणी हे ग्रुप डिस्कशन घडवून आणलं जातं, जेणेकरून त्यातून विद्यार्थ्यांचा जो दृष्टिकोन आहे हा तिथल्या लोकांच्या लक्षात येऊन जातो. तर हे काही युजेस ऑफ ग्रुप डिस्कशन आहे, त्यांची वेब चार्ट आपण या ठिकाणी कम्प्लीट केला. आता या आईस ब्रेकर्समध्ये ह्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज होत्या ह्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला व्हॉट इज ग्रुप डिस्कशन, ग्रुप डिस्कशन काय असते आणि ते कशा पद्धतीनं वापरल्या जाते किंवा कशा पद्धतीनं अंमलात येते याबद्दलचे हे आईस ब्रेकर्स होते. या ठिकाणी आपण ही जी आईस ब्रेकर्सची ॲक्टिव्हिटी आहे आईस ब्रेकर्स या ठिकाणी पूर्ण केले. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू, थँक्स अ लॉट.